सर्व का अशी एक विठ्ठलला प्रार्थना केलेली आहे की आमचा जो विठ्ठल सहकारी साखर कारखाना आहे तो एक वर्ष झालं तो बंद आहे आणि कामगारांचा पगार मिळेला नाही, शेतकऱ्यांची बिल मिळेली नाहीत, त्यामुळे आम्ही पांडुरंगाला एवढंच साखर घालतो की आमचा विठ्ठल कारखाना हा सुरू व्हावं आणि जे आमच्या आबासाहेबांचं जे आमच्या सर्व कामगारांचं काळीज आहे त्यांचा अर्ज व्यवस्थितपणे हे होऊन मंजूर होऊन आणि विठ्ठल कारखाना त्यांच्या हाती यावं हीच आमची विठ्ठलच्यांनी प्रार्थना आहे. आणि त्यांच्या पूर्वजनांनी विठ्ठलाची सेवा केलेली आहे, विठ्ठलाची मूर्ती त्यांच्या हृदयात म्हणजे त्यांच्या विहिरीमध्ये ठेवलेली आहे. तरी भगवंता एवढीच आमची आराधना आहे की जशी तुमच्या मूर्तीची सेवा केली त्यांच्या वाडवडलांनी तशी तुम्ही त्यांची सेवा करावी आणि त्यांना भरघोस मताने त्यांच्या पॅनलला निवडून द्यावे आणि एक वेळेस त्यांच्या हाती ही सत्ता देऊन त्यांचा कारभार व्यवस्थितरित्या पार पाडून तुम्ही त्यांना आशीर्वाद द्यावा हीच आमची सर्व कामगाराची व कार्यकर्त्यांची नम्रतेची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव आहे सौलक्ष्मी महादेव भुये. आम्ही रहिवासी आहे देगावचे. विठ्ठल कारखाना बंद असल्यामुळे आमची मुलं बाळाची फार हे चालेत की हाल चालेत, वेळेवर पगार नाहीत. त्याच्यामुळे पांडुरंगाला अशी विनंती करते की आमचा विठ्ठल कारखाना सुरळीत चालावा. अभिजित पाटील आहे प्रचंड मताने भरभाटरे निवडून विठ्ठलाच्या चरणी प्रतिज्ञा करून विनंती करतो की माननीय श्री आबासाहेब पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्या निवडणीसाठी अर्ज आमचा कुठलीही अडचण येऊ नये म्हणून विठ्ठलाच्या चरणी आम्ही महाअभिषेक घातलेला आहे. मी एक सभासद या नात्यानं बोलतो की कंप्लेट जसं अण्णाच्या काळानंतर वसंतदादा असो किंवा भारतनाना असो या लोकांनी जास्त करून आमच्या भागाकडे लक्ष दिलेलं नाही. जसं आपल्या मतदारसंघाची फाळणी झाली त्यानंतर आमच्याकडे फक्त मताच्या टायमालाच येतात, इतर वेळेस येत नाहीत. हे आमचं दुर्दैव आहे. त्यासाठी आम्हाला एक खंबीर नेता म्हणून आबा आमच्या समोर आहेत, त्यामुळे आम्ही सर्व लोक आबाच्या बाजूने आहे. एवढी मी विठ्ठलाच्या चरणी प्रतिज्ञा करतो आणि माझे दोन